हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. बऱ्याचदा घरी पोळी किंवा चपाती शिल्लक राहते, मग त्याचा काय करायचा हा प्रश्न पडतो. तर त्याच पोळीचे लाडू आपण बघणार आहे, अतिशय टेस्टी होतात. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. इथं साधारण एक 4 चपाती राहिले होते, 4 ते 5 चपाती मी घेतलेत, तुकडे करून मिक्सरमध्ये घातलेत. त्यामध्ये वेलदोडा पावडर घातली आहे, मिक्सरमधून काढून घेतलं आहे. गूळ तुमच्या चवीनुसार घाला, मी ह्याच्या निम्मा गूळ वापरला आहे. आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथं अगदी छोटासा तुकडा जायफळ घेतलं आहे, ते मी चेचून घेतलं बारीक. 2 चमचे खसखस घेतली आहे. खसखस जरा अशी गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता ही खसखससुद्धा आपल्याला जी आपण चपाती मिक्सरमधून काढून घेतली आहे त्यात घालायची आहे. इथं 1 चमचाभर मी बडीशेप पण घेतली आहे, ती पण मी त्यात घातली आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. यामध्ये 1-3 चमचे तूप घालते आहे मी. तूप घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. छान एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ घातल्यामुळं थोडासा चिकटपणा आपोआपच येतो त्याला. आणि ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी 5-6 मिनटात हे होतात, अतिशय टेस्टी लागतात, मुलं अगदी आवडीनं खातात. नक्की करून बघा, रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.